मी विनोद विक्रम जाधव, सामाजिक कार्यकर्ता आहे. मी सकाळी बार्शी ग्रामीण रुग्णालयामध्ये 10 वाजता आलो असता इथले डॉक्टर कोणतेही वेळेवर येत नाहीत व सदर एक महिला डॉक्टरांना विचारत होती की माझ्या डोळ्यामध्ये रक्त येत आहे व माझे डोके दुखत आहे असे शिंदे डॉक्टरांना सांगितले असता शिंदे डॉक्टरांनी असे उत्तर दिले की जगाच्या पाठीवर कुठे जरी गेले तरी हा माझा उपचार बरोबर आहे असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना विचारले असता की तुम्ही या महिलेची तपासणी करा तर त्यांनी नाही म्हणून असे उत्तर दिले. पुन्हा त्या महिलेची तपासणी केल्यावर त्या महिलेचं वय होतं 35 तर त्यांना 50 वयाचा नंबरचा चष्मा या डॉक्टरांनी दिलेला होता म्हणून त्या महिलेचे डोळ्यात रक्त उतरलेले होते व त्यांचे डोके दुखत होते व सदर महिला व डॉक्टर माझ्याकडे आले व म्हणाले की सॉरी आमच्याकडनं चूक झाली. पुन्हा पाणी पिण्याचे जे भांडे आहे त्या भांड्यामध्ये पाणी चाटू झालेले आहेत तर हे पाणी सर्व नागरिक तसेच पित आहेत पण इथला स्टाफ हॉटेलवर जाऊन पाणी पितो, बाटलीतलं पाणी पितो तर त्या पाण्यामध्ये चाटू किडे झालेले असताना सुद्धा बोपलकर मॅडम यांना दाखवले असताना सुद्धा त्यावर अद्याप कोणतीही कारवाई आणि स्वच्छ करून घेतलेले नाही आहे. बनसोडे सर आले असता त्यांनी आम्हाला असे सांगितले की आम्ही खुलासा मागू तर खुलासा घेण्यापेक्षा जिल्हास्तरावरील रुग्णालयाच्या अधिकारी लोकांनी वरिष्ठ ऑफिसर लोकांनी या बार्शी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन या नागरिकांच्या सुखसुविधा उपलब्ध करण्यात यावा व ज्या स्टाफ अधिकारी व कर्मचारी व डॉक्टर यांच्याकडनं ही जी चूक झालेली आहे त्या अधिकाऱ्यांवरती दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व ह्या डॉक्टरांकडून नागरिकांच्या जीवाशी धोका खेळला जातो व त्यांच्या जीवाशी जीव घेणा खेळ खेळला जातो या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी.